नगर कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा एकदा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या ताब्यात आली आहे. सलग चौथ्यांदा कर्डिले गटाची सत्ता या बाजार समितीमध्ये आली आहे. सर्वच्या सर्व जागा जिंकत कर्डिले गटाने विरोधकांना चांगलीच धोबी पछाड दिली आहे. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवाजी कर्डिले व खासदार सुजय विखे यांच्या गटाचा दारुण पराभव झाला, त्यामुळे नगर बाजार समितीच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नगर बाजार समितीमध्ये कर्डिले यांना खासदार सुजय विखे यांची मदत झाली होती. ही बाजार समिती कर्डिले यांच्या ताब्यात होती. या बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आला होता, त्यामुळे ही बाजार समिती कर्डिलेंच्या ताब्यातून हिसकावून घेण्यासाठी महाविकास आघाडीने चांगला चंग बांधला होता. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी तयार झाली. राष्ट्रवादीचे राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे, पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते. त्यांनी कर्डिले विखे यांना मोठे आव्हान दिले होते. कर्डिले यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप तनपुरे यांनी केले होते, त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. दरम्यान निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून कर्डिलेंनी दक्षता घेत आपल्या मतदारांना सहलीला पाठवले होते. त्यावरून मतदानाच्या दिवशी कर्डिले व महाविकास आघाडीच्या समर्थकांमध्ये वाद झाल्याचे दिसून आले होते. आता सर्वच्या सर्व जागा जिंकत कर्डिले यांची पुन्हा सत्ता बाजार समितीवर आली आहे, त्यामुळे नगर तालुक्यावर कर्डिले यांचे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. या निवडणुकीत विशेष लक्ष घालणारे राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे, निलेश लंके, ठाकरे गटाचे शशिकांत गाडे या गटाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले, त्यामुळे कर्डिले यांनी बाजार समितीची कुस्ती जिंकत लंके, तनपुरे, गाडे यांना चितपट केले.